किंमत देत नाही थोडक्यात. आता काही वेळा पूर्वी भाषण झालं त्यांचं, कुठल्याही भोंगे वाजवणाऱ्यांना मी किंमत देत नाही, आम्हाला कोणी नवहिंदुत्व शिकवू नये अशी टीका परत केली. यांचं नवहिंदुत्व हे किती मानतात हे त्यांच्या पुरकृतीतून आता दिसतंय. म्हणून उद्धव ठाकरेजीने आता नवहिंदुत्वाची भाषा करायची विसरावी. आता त्यांनी स्वतःला सेक्युलरिझम म्हणायला सुरू करावं ना, घाबरतात कशालाय. तसंही जाऊन सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर नतमस्तक होत आहेत म्हणून तर जरा मानेचा त्रास सुरू झालाय ना. ह्याच्यापेक्षा हे नवहिंदुत्व सोडून द्या, आता तुमच्या तोंडी तर शोभत नाही. आम्ही घंटाधारी हिंदुत्ववाद्यांना घाबरत नाही, गदाधारी आहोत हिंदुत्ववादी. हो चला आता बस झालं, ते उद्धव ठाकरेला कशाला ते स्टेरॉइड घेतो आणि बोलतो सगळ्यांशी. दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते आम्हाला पण. हा चल दाखव, तुझे पोलीस हटव आणि दादागिरी करायला रस्त्यावर उतरव. चल 24 तास हटव मी तुला सांगतो. आणि त्याला बोल तू स्वतः मुलाला दोन्ही मुलाला घेऊन खालती उतर, मांगल्यात बसू नकोस. चालतं काय विचार त्याला जाऊन. नवनीत राणांना जी वागणूक दिली जाते ती विचित्र. जेलमध्ये उल्लेख केला की ज्या पद्धतीने वागणूक मिळते त्याचा परत परत उल्लेख होतोय. लोकसभा अध्यक्षाने देखील या संदर्भातला अहवाल लवकरात लवकरात पाठवावा असं देखील पत्र लिहिलंय. अपेक्षा आहे काही बदल होईल त्याच्यात? बदल झालाच पाहिजे. आतमध्ये ज्या पद्धतीने छळ सुरू आहे, मलाही कोल्हापूर हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रकार झाला, तिथे मोहित खंबोजला मारून टाकण्याचा विषय झाला, आताही नवनीत राणा असो रवी राणा असो त्यांना घरून दिलेलं जेवण पण त्यांना जेवायला देत नाहीये. परवा रात्री 2:30 त्यांना खार पोलीस स्टेशनवरून सांताक्रूज पोलीस स्टेशनवर रात्री 2:30 घेऊन गेले आणि त्या ज्याच्या बॅरिकेडमध्ये ठेवलं तिथे साधं फॅन पण नव्हता. म्हणजे अशा पद्धतीने जे छळ सुरू आहे ते बंद झालं पाहिजे. ते कालपासून त्या बोलतायत की मला जे हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, मला बरं वाटत नाहीये. तरीही त्यांचं व्यवस्थित चेकअप पण व्हायला देत नाहीयेत. ही चुकीची गोष्ट आहे. एक लोकप्रतिनिधी आहे.